किंग्ज इलेवन पनवेल संघ जिंकला होता, फारशा धावा नव्हत्या, कदाचित 25 आसपास असाव्यात, परंतु आपण एक्झॅक्टली कॅल्क्युलेशन पोहोचूया कारण हा दुसऱ्या फेरीमधील शेवटची मॅच असेल. दुसऱ्या मॅचमध्ये बिचुंबे विरुद्ध गावठाण आपण सामना पाहिला तर 49 धावा आहेत, 49, आणि जो संघ आतापर्यंत मात्र लीड करतोय, त्यामुळं इथे जर बाय घ्यायची असेल तर या लढतीमध्ये 50 धावा तर काढाव्याच लागतील, 50 धावा काढून जिंकावं लागेल संघाला तर कुठेतरी बाय मिळू शकेल. पाहूया, टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय तो खालापूर संघानं. अगदी मागच्या मॅच मध्ये शेवटच्या बॉल पर्यंत सामना रंगला होता पंकज शिंदे वाशुलीचा, ज्यांना मात्र संपूर्णपणे कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली आणि त्याच्या बॅटिंगच्या जोरावर संघानं विजयी पताका फडकवली, परंतु शेवटच्या बॉल मध पर्यंत गेलेला सामना, एक बॉल एक अशी रंगतदार लढत पाहायला मिळाली होती आणि खालापूर संघानं मात्र मात दिली होती ती उरण संघावर. परंतु आता मात्र पाहूया समोर बलाढ्य संघ आणि घरच्या मैदानावर घरच्या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा किरण पवार सज्ज झालाय. चला स्पीडअप करा, 6 मॅचेस बाकी आहेत, 5 वाजलेत, त्यामुळे इथून मॅचेस कंप्लीट किती ओव्हर्स मध्ये करायच्या असुद्धा आता ठरवावं लागेल आयोजकांना. आपोआपच कटोती करण्यात येईल षटकांमध्ये. चला थोडा स्पीडअप करा, थोडा स्पीडअप करा, कमाऑन खालापूर टीम, 6 मॅचेस आहेत. चला बंटी सहकार्य करा, लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. यानंतर दोन षटकांचे सामने सगळे खेळवले जातील कारण तरच सामने कंप्लीट होऊ शकतील, कारण आजच्या दिवसामधील ही हा 9वा सामना असेल, त्यामुळे हा पकडून 6, यस, त्यामुळे यासाठी सुद्धा अर्धा तास जाईल. त्याच्यानंतर 5 सामने फार कठीण आहे आज परिस्थिती. तर पहिला षटक घेऊन गोलंदाजी मार्ग पर मात्र सज्ज होतोय कुणाल कदम, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग पर. मागच्या मॅच मध्ये कमालीची बॉलिंग पाहायला मिळाली होती समोर केपी, पहिलाच बॉल भिरकावून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर किरण पवारच्या बॅट मधून पुन्हा एकदा वार षटकार. मागच्याही मॅच मध्ये खरं तर षटकारानं सुरुवात केली होती आणि 2 षटकारानंतर मात्र 13 धावा काढून तो बाद झाला होता, परंतु या मॅच मध्ये पुन्हा एकदा आपल्या वाढदिवसानिमित्त खरं तर आज घरच्या मैदानावर पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी तो सज्ज झालाय मोठ्या संख्येनं. सुपर टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून मात्र जे प्रेक्षक ऑनलाईन या सामन्याचा आनंद पाहतात त्या सगळ्या क्रीडा रसिकांचा आम्ही मनापासून स्वागत करतोय. चांगलं प्रेम दिलंय या स्पर्धेसाठी, खूप चांगली स्पर्धा आज या स्पर्धेची आपण पाहतोय. तर 4था दिवस आपण पाहूया कोणता संघ तालुका निहाय स्पर्धेमधून मात्र पुढे जाणार आहे. किरण पवारच्या बॅट मधून मात्र पहिलाच बॉलवर षटकारानं स्वागत केलंय ते कुणाल कदमचं, यावेळेस मात्र व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यात आला नव्हता, पाठीमागे चाललाय यष्टीरक्षक आहे बंटी. डॉट बॉल, चांगलं कम बॅक. इथून मात्र 3 संघ पुढे जाणार आहेत, मग त्याच्यामध्ये किंग्ज इलेवन पनवेल गावठाण आणि या लढतीतील विजेता संघ जे आजच्या 12 मधून पुढे जाणार आहेत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा, क्षे पवार पंचांच्या भूमिकेमध्ये. दुसऱ्या बाजूला पा डी के द्वारकानाथ चोरगे सर बेलवली, प्रतिदेश पंच कुणाल पुन्हा एकदा सज्ज होतोय.
काही चेंडू सोडून दिलाय. ऑफस्टंपच्या बरासा बाहेरून चाललेला हा बॉल कुणालचा, थोडीशी दहशत तर असणार आहे कुणालच्या मनामध्ये सुद्धा, कारण सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर ऑल इंडिया स्टार खेळाडू आहे किरण पवार आणि ज्याचा आज वाढदिवस सुद्धा आहे. ओव्हर द विकेट ना हा बॉल पाठीमागे चाललाय अगदी थर्डमॅनला. क्षेत्ररक्षक आहेत, क्षेत्ररक्षण थोडस खराब त्या ठिकाणी, परंतु एकच जावेल. सिंगल रन ओनली, धावसंख्या एकने पुढे जाईल. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सोहेल शेख, ज्यानं मात्र मागच्या बॅच मध्ये 3 षटकार ठोकले होते. 7 बॉल मध्ये 21 धावांची विस्फोटक इनिंग सजवली होती. आरसीसी पेट टीमचा खेळाडू सोहेल शेख ऑन स्ट्राइक नाव. कुणाल पुन्हा एकदा सज्ज होतोय. डावखुऱ्या त्याचा गोलंदाज आहे समोर, डावखुऱ्या त्याचा फलंदाज. यावेळेस मात्र सोहेलच्या बॅट मधून मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर तडाखेबंद षटकार. मागच्याही मॅच मध्ये मात्र याही फलंदाजांना षटकारांना सुरुवात केली होती. कमालीचा फॉर्म आहे, सुपर डुपर फॉर्म मध्ये आहे आणि यंदाचं वर्ष गाजवलं या खेळाडूने. या 6 धावीने टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले 15 ऑन द बोर्ड. समोर खेळायचा प्रयत्न होता, यावेळेस मात्र बीट केलंय कुणालच्या चेंडूनं षटकारानंतर. मात्र चांगलं कमबॅक, चेंडू निर्धाव निघून गेलाय. 15 धावा आतापर्यंत धावफलकावर. थोडस पावसानं विश्रांती घेतली. इथे मात्र उंचावरून हा फटका सजवलाय, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर उत्तुंग असा फटका सोहेलच्या पॅट मधून. दुसरा षटकार 21-21 जाबा धाव फलकावर. गावदेवी गावठाण संघ, ज्या संघानं आपण मागाशी पहिल्या धावा बनवल्यात 49 जाबा 49 रन्स. पहिल्याच ओव्हर मध्ये इथे आतापर्यंत आपण पाहिलं तर तब्बल 21 जाबा खर्च केल्यात. त्यामुळे जो संघ या मॅच मध्ये जर 49 जाबा क्रॉस करून जिंकेल, ऑब्विसली एक सामना स्कीप होऊ शकतो त्यांचा आणि ही नक्कीच चांगली संधी असेल. परंतु त्यासाठी पुढच्या दोनही ओव्हर्स मध्ये तशाच जाबा येणं सुद्धा फार गरजेचं आहे. परंतु पहिल्याच ओव्हर मध्ये ज्या गोलंदाजानं खरं तर मागच्या मॅच मध्ये कमालीची बॉलिंग केली होती, त्याच कुणालवर मात्र हल्ला चढवला गेला. चांगला बॉल होता आउट साइड ऑफ स्टंप. यावेळेस वेगवान चेंडू, टाइम करता आला नाहीये, तेवढाच वेगानं सरळ पंटी पत्रिकेच्या हातामध्ये जात असताना डॉट बॉल. निर्धाव चेंडूने मात्र सुरुवात केली ती अभी गोलंदाजानं. यंगस्टार आहे समोर, केपी आहे. यावेळेस हा चेंडू स्कीड झाला असावा कदाचित हातामधून आणि ऑब्विसली पण इशारा करत असताना इट्स अ बीम. नो बॉलचा इशारा येतोय, रन सुद्धा प्राप्त झाला त्या ठिकाणी. 1+1 अशा 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील आणि नेक्स्ट बॉल असेल इट्स अ फ्री हिट. हे मुक्तपणे खेळण्याची संधी मात्र सोहेल शेख साठी. थोडासा वेगानं टाकण्याचा प्रयत्न मात्र केला होता परंतु नेक्स्टच्या बराचसा बाहेरून टाकला आणि तेवढी हाईट सुद्धा पाहायला मिळाली चेंडूमध्ये. गोलंदाज अभी पुन्हा एकदा सज्ज होते. फ्री हिटचा बॉल आहे, पाहूया कशा पद्धतीने हँडल करतोय समोर सोहेल शेख, त्याच्या बॅट मधून आतापर्यंत 2 षटकार आलेत. अडवा बॅट न खेळण्याचा प्रयत्न, बॉल थांबला शॉर्ट मिड विकेटला, सर्कल मध्ये सिंगल गेल. फारस नुकसान नाहीये फ्रीडच्या बॉलवर, एकेरी रन्स न होईल धावसंख्येमध्ये. बदल धावसंख्या आतापर्यंत 24 जावा. किंग्ज 11 पनवेल, गावदेवी गावठाण आणि या लढतीतील विजेता संघ हे 3 संघ पुढे जाणार आहेत. परंतु ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त धावा असतील तो संघ आणखीन एक सामना पुढे जाईल. चेंडू बराच आपटला होता ऑब्विसली, पंच इशारा करत असताना इट्स अ वाईट बॉल. 1+1 अशा 2 धावा टीमच्या टोटलमध्ये ऍड होताना दिसतील. थोडासा वेग वाढवण्याचा प्रयत्न मात्र अभी करतोय, परंतु त्याचबरोबरीनं मघाशा सुद्धा चेंडूमध्ये आपण तेच पाहिलं, वेग वाढवण्याचा प्रयत्न मात्र केला परंतु गोलंदाजीवर नियंत्रण नाहीये. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, चांगला अटेम्प्ट यावेळेस मात्र गोलंदाज अभिचा पाहायला मिळाला. थोडासा पुढे आला सोहेल आणि त्याच क्षणाला मात्र त्यानं थोडासा फुलर लेन खोला टाकण्याचा प्रयत्न मात्र केला गेला. एक चांगला चेंडू, डॉट बॉल.
राउंड स्टंप्स न हा बॉल या वेळेस लॉफ्ट केला अगदी समोरच्या दिशेमध्ये. नो चान्स फॉर शार्दुल. बॉल सरळ चाललाय सीमार शापार. षटकार. आज मात्र पहिल्याही मॅच मध्ये 3 षटकारांचा खेळ सादर केला होता सोहेलनं आणि याही मॅच मध्ये आतापर्यंत त्याच्या बाटामधून आले ते 3 षटकार. त्यामुळं ही विस्फोटकता, ही दाहकता आता मात्र दाखवतोय. बाहेरून यस ऑब्विसली यावेळेस पंच इशारा करतात व्हाइट बॉल्स. एक अतिरिक्त रन्स मात्र मिळेल. परंतु ज्या पद्धतीनं जो आक्रमक खेळ केलाय ना सोहेल शेखनं, प्रभावित केलंय. टेनिस क्रिकेटचा जो फॉर्म आहे ना तो रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये सुद्धा तोच कायम आहे हे मात्र तो दाखवतोय. आणखीन एक मोठा फटका. ऑन साईडला प्रहार पाहायला मिळतोय. स्लॉग स्विप केलं होतं, बॉलला पाठवले सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सोहेलच्या पॅटमधून हा चौथा षटकार येतोय आणि आता मात्र थोडीशी धाकधुकी वाढली असावी गाव देवी गावटान टीम साठी. कारण कदाचित हाय स्कोर इथे झाला तर त्यांची कुठेतरी एक बायची संधी हुकू शकते. भाविश करत या संघाचे पुरस्कर्ते आहेत आणि इथे मात्र तोच प्रयत्न आहे आदर्श पनवेल संघाचा. इथे मात्र आणखीन एक व्हेरी फ्लॅटेड लॉन्ग ऑन क्लिअर पाचवा षटकार. सोहल ऑन अ फायर नाउ. व्हॉट अ सुपर डुपर क्लास परफॉर्मन्स बॅटिंग मधून पाहायला मिळतोय. आरसीसी पे टीमचा ब्रँड सोहेल शेख आज मात्र दहाडलाय. मसोबा मैदान नारपूलच्या मैदानावर मात्र आक्रमक खेळानं सगळ्यांना सुप्रभावित करतोय. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले तब्बल 45 या आकड्यावर. त्यामुळे इथे मात्र जर सर्वाधिक धावसंख्या नोंदवली गेली या मॅच मध्ये, सामना जिंकला गेला, तर या लढतीतील विजेत्या संघाला कदाचित बाय मिळू शकेल. परंतु इथून आता मात्र थोडस धाकधूक गावदेवी गावठाण संघाच्या खेळाडूंच्या मनामध्ये सुद्धा, कारण त्यांना कदाचित एक मॅच एक्स्ट्रा खेळावी लागू शकेल. राज येतोय, यंग स्टार आहे टीमचा. किरण लोवा फुल टॉस, बॉल उचललाय. कमालीचं टायमिंग. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय आणि इट्स हायस्ट टोटल. हायस्ट टोटल या सेकंड राऊंड मधली आणि या लढतीतील विजेता संघाला मात्र बाय मिळणार हे मात्र निश्चित. किंग्ज इलेव्हन पनवेल आणि गावदेवी गावठाण दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी लगेच या. क्लास बॅटिंग आज मात्र खेळाला प्रभावित केलंय. एज लागली होती यावेळेस मात्र आउटसाइड. बॉल पाठीमागे चालला. डीप थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक उभे आहेत. एक धाव येते, धावसंख्या एकने पुढे जाईल. 52 रन्स. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये 50 जावा कधी पूर्ण झाल्या कळलं सुद्धा नाहीये. आणि एवढी विस्फोटकता आज मात्र पाहायला मिळाली आणि खास करून हे नाव येते सोहेल शेख याच्या पाठमधून 5. चांगला चेंडू होता यावेळेस मात्र. बराचसा लेक्समच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न, थोडासा रूम क्रिएट करण्याचा प्रयत्न होता. परंतु इथून मात्र राजनं बीट केले सोहेलला. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. यावेळेस मात्र व्हेरी फाईन स्ट्रोक, फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अनदर ह्यूज वन. सहावा षटकार सोहेलच्या बॅटमधून. सोहेल नावाचं वादळ मात्र घोंगावलंय आज मात्र. सव्याच्या रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये काय अफलातून खेळ केलाय. आरसीसी पे टीमच्या या खेळाडूनं आदर्श पनवेल टीमकडून खेळत असताना आज संपूर्ण दिवसभरामध्ये त्याच्या बॅटमधून येणारा हा 9वा षटकार आहे. खोला टाकलेला हा बॉल. बंटी बद्रिगे चकलाय पाठीमागे, परंतु मागे चाललाय हा चेंडू. रन मिळेल जरूर त्या ठिकाणी. एक सिंगल रन होईल धावसंख्येमध्ये बदल. एक मोठं टार्गेट आतानंतर सेट करण्यात आले. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल केले. 59 रन्स ऑन बोर्ड. 59 धावा धाव फलकावर. किंग्ज इलेव्हन पनवेल गावदेवी गावठाण दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी रिपोर्ट करा. यापेक्षा हा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता, टायमिंग प्रॉपर नव्हतं. रन मात्र मिळाली 1 आणि अशा पद्धतीनं पावसाला सुद्धा झाली सुरुवात आणि पहिल्या इनिंगचा खेळ सुद्धा संपलाय. आणि या पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये धावफलकावर धावा 60 धावा 20 सरासरीनं मात्र. तब्बल 60 धावा धावफलकावर 61 धावांचं महाकाय असं आव्हान. परंतु हे आव्हान जर पूर्ण केलं खालापूर टीमनं तर बाय खालापूर टीमला सुद्धा मिळू शकेल. त्यामुळं संधी दोन्ही बाजूला आहे, संधी दोन्ही बाजूला आहे. परंतु या संधीचं सोनं कोण करतोय पाहूया. चला दोन्ही टीमचे कॅप्टन किंग्ज इलेव्हन पनवेल आणि गावदेवी गावठाण लगेच ट्रॉसडी या सामना असेल. 2 पनवेल टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. गावदेवी गावठाण संघ लवकर या. परेश तुझे येतोय. 61 धाबांचं लक्ष.
गावदेवी गावटन टीमचा कॅप्टन या ठिकाणी येतोय संचित टकले. लवकर या, 63 करायचे आहेत. पाहूया कशा पद्धतीनं मात्र धावांचा चेस केला जाणार. आणि सोहेल शेखची खेळी या मॅच मध्ये निर्णायक साबित ठरणार की खालापूर संघाच्या मनामध्ये वेगळं आहे. धावा पाठलाग करत मात्र बाय आपल्याकडे खेचली जाणार आहे. ऐकण्यासाठी मायक्रोफोन वर दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा पाहूया आमचे मार्गदर्शक प्रवीणजी दुगाडे सरांचा आवाज आपण ऐकूया. थँक्यू. गावदेवी गावठान ने टॉस जीता. अगला मैच होगा 2 ओवर का. चलिए मैच की तरफ हम चलेंगे. रन बने हैं पहले सत्र में 60-61 रनों की जरूरत. क्या बल्लेबाजी की सोहेल शेख ने, लड़ी में छक्के लगाए. जिस तरह गेंदबाजों की धुलाई की उन्होंने वो देखने लायक थी. बहुत ही बढ़िया इनिंग सोहेल शेख और किरण पवार द्वारा. 3 ओवर दोनों रुके रहे बंटी भद्रिके और शुभम घोड़विंदे. प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी मैदान के अंदर जा चुकी है खालापुर की तरफ से. बड़ी चुनौतियों को बंटी भद्रिके भी स्वीकारते हैं, लेकिन यह बहुत बड़ा लक्ष्य है 61 रनों का. 60 रन बनाए जा चुके हैं, 61 रन बनाने हैं प्रति ओवर 20 की औसत. मूसलधार बारिश और यह ऊंचा खेला है बंटी भद्रिके ने. 3-3 खिलाड़ी उस गेंद के नीचे आ चुके थे. 2 रन जरूर मिलेंगे बंटी भद्रिके को. 17 गेंदे अब 59 रनों की जरूरत. 17 गेंदों में 10 छक्के लगाने हैं इन्हें. अगर छक्कों के हिसाब से कैलकुलेट क्रिकेट अगर किया जाए तो नागौरी देखिए ब्लैक टी का मजा देने के लिए कोशिश कर रहे हैं लोगों को. क्या गेंद डाली किरण पवार ने, जिसका कोई जवाब नहीं था बंटी भद्रिके का. बंटी भद्रिके के पास कोई जवाब नहीं था इस गेंद का. बंटी भद्रिके ने कवर्स में खेला, गोली के रफ्तार से गेंद गई डीप एक्स्ट्रा कवर, बाउंड्री के बाहर 4 रन. बहुत बड़ा लक्ष्य है, लेकिन निरंतर कोशिश करते रहना चाहिए. किरण पवार भी अच्छी गेंदबाजी करने की कोशिश कर रहे हैं. जिस तरह से इससे पहली वाली गेंद उन्होंने की थी, जवाब नहीं था बंटी भद्रिके के पास, लेकिन इस गेंद पर भी जवाब नहीं था ऐसा नजर आ रहा है. क्योंकि चौवा खाने के बाद गेंद जो डाली थोड़ी सी अंदर की तरफ आई. एक और डॉट गेंद की समाप्ति हुई. 61 रन देखिए, प्रति ओवर 20 की रन रेट आपको मेंटेन करनी है, और अगर वो मेंटेन नहीं कर पाए तो रिक्वायर्ड रन रेट बढ़ेगा. 21 का हो सकता है, 22 का हो सकता है, 25 का भी हो सकता है. और जब 25 प्लस रिक्वायर्ड रन रेट होता है तो फील्डिंग करने वाली टीम आपके ऊपर हमेशा हावी रहती है. परेश ठाकुर, क्या फैसला किया आपने? फील्डिंग करने का फैसला किया है. अगले मैच में इस ओवर की कुछ गेंदें बची है, आखिरी गेंद बची है. टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर 7 रन. और यह बहुत ही बढ़िया खेला शुभम गोडविंदे ने, सीधे बल्ले से गेंद को भेजा लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच में से 6 रन. फ्रैंकफर्ट पे आके यह लॉफ किया था, फुटवर्क का सही इस्तेमाल. 7 और 6 बनेंगे 13. औसतन 7 रन से पीछे हैं. इसका मतलब यह है कि 23.5 के औसत से अगले 2 ओवर में रन बनाने होंगे. हर ओवर में 4-4-6, लेकिन यह मुश्किल इसलिए है क्योंकि हर समय क्रूशियल मोमेंट पर लेकर आते हैं विशाल जितेगर प्रसन्ना पाटिल को. मेंटोस खाओ और दिमाग की बत्ती चलाओ, और इसीलिए एक कुशल कप्तान क्यों है वो, और इसीलिए मैंने उनको कैप्टन कूल नाम से नवाजा है. टीम का टोटल आ चुका है 13 रन.
13 रन स्कोर कार्ड के ऊपर। अड़तालीस रनों की अभी भी जरूरत है। 12 गेंदों में प्रसन्न पाटिल लेफ्ट आर्म राउंड द विकेट गेंदबाजी कर रहे हैं, ज्यादा परेशान नजर नहीं आ रहे प्रसन्न पाटिल, जानते हैं रन उनके पास बहुत है। दो तीन गेंदें भी अगर ओवर में अच्छी डाली जाए तो ये मैच एक तरफा हो सकता है। आदित्य प्रिया लॉजिस्टिक कलम्बोली, आदित्य आदर्श नवीन पनवेल के लिए। ये गेंद ऑफ्सन के बहुत ज्यादा बाहर, व्हाइट बॉल का इशारा और इस व्हाइट बॉल के जरिए टोटल आता हुआ 14 रन। 47 रनों की अभी भी जरूरत। प्रसन्न पाटिल इस ओवर की करेंगे अगली गेंद, बिल्कुल एक तरफा हो रहा है मुकाबला। आदर्श नवीन पनवेल, आदित्य प्रिया लॉजिस्टिक कलम्बोली, जिनके बल्लेबाजों ने अच्छी बल्लेबाजी की, अच्छा स्टार्ट दिया, उसके बाद आए किरण पवार ने भी महज 13 रन वाला ओवर किया, उसके बाद आए प्रसन्न पाटिल जिन्होंने पूरी तरह से दबाव को बढ़ाया है अपोजिशन टीम के ऊपर, खालापुर के ऊपर। यह व्हाइट बॉल का इशारा हुआ और इस व्हाइट बॉल के जरिए टीम का टोटल आता हुआ 16 रन। 61 रनों का पीछा करना और उसमें से महज 16 रन आना दूसरे ओवर तक, ये शायद एक और व्हाइट बॉल हो सकती है। 1+1 दो रनों का इजाफा, 18 पे आता हुआ टोटल, 43 रनों की अभी भी जरूरत। और ये गेंद हवा में, इसी के साथ बंटी बद्री के पारी का अंत। ओंकार कावड़े अब आ चुके हैं नए बल्लेबाज। लेदर क्रिकेट में कई बार सेंचुरी लगा चुके हैं ओंकार कावड़े। नागौरी की ये जो ग्रीन टी है ना, वो अघोरी नजर आ रही है, सभी बीमारियों को दूर करने वाली ही है ग्रीन टी। स्थानीय न्यूज चैनल पर ब्रेकिंग न्यूज चल रही है किरण पवार की, कल की पारी की, आज की पारी की, उनका जन्मदिन के अवसर पर ये जो टूर्नामेंट रबर बॉल का ऑर्गेनाइज किया है, फील्डिंग करने का फैसला किया है। अगले मैच में हम देखेंगे दाऊदेवी गावठाण के गेंदबाजों के खिलाफ ऋषि नाइक और सिद्धेश भास्कर को लड़ते हुए। इन दोनों ने भी काफी अच्छा खेल खेला है। दाऊदेवी गावठाण की पूरी टीम एफर्ट हमें नजर आ रहा है, हर खिलाड़ी एक बड़ा योगदान दे रहा है। इस ओवर की आखिरी गेंद, ये वाइट बॉल का इशारा, स्लोर रन किया, कवर्स में खेला, मिलेंगे चार और इन चार रनों के साथ टोटल में वृद्धि होती हुई 24 रन हो चुके हैं। 37 रनों की अभी भी जरूरत, गेंदें बची है 6। गेंदें बची है 6, 37 रनों की जरूरत। गेंदबाज हर्षद तेरवणकर राइट आर्म राउंड द विकेट गेंदबाजी करेंगे। 6 गेंदें, 37 रनों की जरूरत। चलिए जितना जल्दी हो सके इस ओवर को खत्म करना है। पांच गेंदे अब
36 रनों की जरूरत। देखिए तुरंत फील्डिंग सजानी है इस मैच के आखिरी गेंद के बाद परेश आपको। राइट आर्म राउंड द विकेट ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला गया, एक रन जरूर मिला और इस एक रन के साथ टोटल में वृद्धि होती हुई 26 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। ये व्हाइट बॉल का इशारा हुआ और इस व्हाइट बॉल के जरिए टीम का टोटल आ चुका है 27। बिल्कुल एक तरफा मैच है, हमारी भी ऊर्जा हम जाया नहीं कर रहे हैं। मैच अगर रफ एंड टफ होता, मैच ऐसा लगता कि शायद ये मैच रीचेबल है, दोनों टीमें कांटे की टक्कर कर रही है, लेकिन ये पूरी एक तरफा मैच है। ये आदित्य प्रिया लॉजिस्टिक कलमबोली आदर्श नवीन पनवेल के लिए कुछ बचा नहीं है इस मैच में टीम खालापुर के लिए। बगैर ऋषि नाइक इतना अच्छा बल्लेबाजों ने काम किया, लेकिन आज ऋषि नाइक ने भी अच्छी बल्लेबाजी की है किंग्स पनवेल की तरफ से। चलिए शुभम को ही मौका दिया जा रहा है इस ओवर की पांचवी गेंद। ये व्हाइट बॉल तो ये मैच सीधा आदित्य प्रिया लॉजिस्टिक आदर्श नवीन कलमबोली नवीन आदर्श नवीन पनवेल ने आदित्य प्रिया लॉजिस्टिक कलमबोली आदर्श नवीन पनवेल मैन ऑफ द मैच सोहेल शेख। एक शानदार इनिंग, एक जानदार वजनदार छक्के हमने जिस बल्लेबाज के बल्ले से देखे वो सोहेल शेख होंगे इस मैच के मैन ऑफ द मैच। 6 छक्के उन्होंने लगाए।